उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे चंद्रभागा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील प्रशासन आता जागे झालं आहे. मात्र पंढरपूरमध्ये नदीतून 53,000 क्युसेकचा विसर्ग वाहत असताना नदीमध्ये बेकायदेशीररित्या नौका विहार केला जात आहे. एका होडीमध्ये 20 ते 25 भाविकांना बसवले जात आहे. आज प्रांताधिकारी गजानन गुरव जलसंपदाचे अधिकाऱ्यांनी नदीकाठची पाहणी केली, मात्र नौका विहार करणाऱ्याकडे या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाविकांच्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नौका विहार करताना दुर्दैवी घटना घडल्या असायला जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारला जातोय. चंद्रभागा नदीमध्ये नौका विहाराचा आनंद लुटण्यासाठी भाविकांची तसेच नागरिकांची गर्दी केली आहे. मात्र नौका विहार करताना कोणत्याही प्रकारची भाविकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी या ओहोडी चालकांनी घेतलेली दिसत नाही. नौका विहारासाठी आलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचे लाईफ जॅकेट किंवा सुरक्षिततेची कुठलीही प्रकारची तजवीज या ठिकाणी करण्यात आलेली नाही. जलसंपदा विभागाचे अधिकारी म्हणतात की पंढरपूरमध्ये बेकायदेशीररित्या नौका विहार चालू आहे, त्याकडे परवाना नाहीत, त्यामुळे नौका विहार करणाऱ्या नागरिकांची सुरक्षा आता धोक्यात आली आहे. आपत्ता व्यवस्थापन टीम समोरच नौका विहार सुरू होत असेल तर नौका चालकांना अटकवणार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.